ना तिकल घालतो आता सगळ्यांनी घातले लागला म्हणजे मग घालून घे तुला माहिती ना ए पाऊस नाही येणार पाऊस नाही येणार टेंट सोडा अरे ले पाऊस येणार ब्रेकफास्ट मध्ये काय लागेल आमलेट ब्रेड आणि अजून एक आणि ब्रेड आमलेट भेटल ना शिगा अजून शिगा पोवा काडी गोष्ट शिर्डी 128 सिन्नर 64 नाशिक संगमनेर पासून 139-140 किलोमीटर झालेत ब्लॉग डायरेक्ट घोटीमधनं चालू केला याचे रिझन्स हे जरा तसेच आहेत जरा खूप पाऊस चालू होता आणि माझ्या गोप्रोला ऑडिओ आणि बाकी चार्जिंग ॲडॅप्टर लावल्यामुळे त्याचं वॉटरप्रूफनेस जरा कमी झाला आहे कमी म्हणजे नाहीसाच झाला आहे इतका पाऊस असतो इकडे आत्ता मागच्या राईडला आलो होतो 25-30 दिवसापूर्वी रस्ते चांगले होते पण आत्ता अगणित खड्डे निर्माण झाले त्यावरती हे असलं सुंदर वातावरण असलं सुंदर गाड्या असले सुंदर मित्र यापेक्षा काय हवं ॲक्च्युली या रूटवरची ही दुसरी उन्हाळ सहल आहे आमची परंतु मागच्या वेळेच्या ट्रीपमध्ये आम्ही हॉल्ट केला नव्हता आणि विकेंड होता त्याच्यामुळे इथे टुरिस्ट वगैरेला पोलीस लोक पण जास्त काही अलाउड करत नव्हते परंतु आता मुद्दामून वीकडे निवडला आहे जेणेकरून इकडे रेसिडेन्सला वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही आता हे जे समोर मुलं दिसत आहेत ना बाय बाय यांच्या मनातल्या फिलिंग मी तुम्हाला सांगतो की मी मोठं होईल कम होईल काहीतरी करेल असंच सुपर बाईक घेईल असंच मित्रांसोबत टेहळणीला फिरायला निघेल मस्त मजा करेल आणि लिटरली यातले एक दोन जण ते त्यांचं स्वप्न पूर्णही करतील जोपर्यंत असं काही बघत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीसाठी आपण विश पण करत नाही काय नजारा यार सेम असं सौंदर्य अकोले तालुक्यात पण आहे पण एवढंच आहे की जरा रस्ते वगैरे अजून डेव्हलप नाही आहेत त्याच्यामुळे थोडंसं पर्यटनामध्ये मागे पडतोय आपण हा 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 समोर वैतरणा डॅम वाव बरेचदा असं होतं हा जो नजारा आपण डोळ्यांनी फील करतो ना तो बऱ्याचदा शब्दात किंवा या व्हिडिओज मध्ये पण समजत नाही वाव पण जेव्हा पावसाळा संपेल ना तेव्हा यातलं सगळ्या सिल्टचं सेटलमेंट होईल आणि हे पाणी पूर्ण निळं शुभ्र दिसेल तेव्हा तेव्हा खरंच अप्रतिम दिसेल हे जायचं म्हणत होतो इकडे जायचा रस्ता आहे मधून आता नाही जाता येणार आता तिथं येईल ना जाता तिथं जाऊ आपण या आयलंड वरती जायच्या गप्पा चाललाय टायगर आहे तो मुमकिन आहे आता वाजले 10:50 संगमनेरवरून स्टार्ट केलं होता 7:20 फार लवकर आलोय कसारा वगैरे फिरून आलोय आता येता येता कोपरगावचा सावत्र भाऊ कोरपगाव आम्हाला सापडलं हियर वी गो टायगर वजनाने चालली होती मर्ज होती